अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती संस्थेमार्फत जामनेर तालुक्यातील पारधी या गावी वाहिनी फेरीचे आयोजन करण्यात आले होते। पारधी या गावी या आयोजन अंतर्गत 750 महिलांची मिळून 75 बचत गट तयार करण्यात येऊन त्यांना गावातील विकास कशा प्रकारे करायचा आणि बचत गट कशा प्रकारे विकसित करायचा याबद्दलचे प्रशिक्षण देखील देण्यात आले। या प्रशिक्षण शिबिराला जामनेर पंचायत समिती सभापती नीता पाटील, सरपंच सोपन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या। स्थापक म्हणून काम बघत असतो की आपल्या तालुक्यामध्ये जेवढे काही महिला स्वयंसहायता आहे गट आहेत त्या गटांना फंडिंग देण्याचं काम आम्ही तालुकावर करत असतो। त्याचबरोबर त्याचं युटिलायझेशन म्हणजे अंमलबजावणी कशी होते या संदर्भात आम्ही तालुका स्तरावर बघत असतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याच्या सभापती सौनीताताई कमलाकर पाटील, तसेच आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित दिले माजी सभापती कमलाकर भाऊ, तसेच माजी सरपंच यांनी सर्वांनी उपस्थित, जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा उपस्थित दिली त्यांच्या, त्याचबरोबर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन पण केलं, वेगळ्या प्रकारच्या विषयांवरती मार्गदर्शन केलेलं। सर्वांनी हे ऐकल्यानंतर म्हणजे गट म्हणजे काय आपल्याला थोडक्यामध्ये समजलं। त्याचबरोबर आता गटाच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही सर्व जे काही एकत्रित महिला आलेल्या आहेत आहात, आता आपण जर ठरवलं असतं की फक्त आपल्याला चर्चा करायला एका ठिकाणी एकत्रित यायचंय, तर आपण एवढ्या संख्येने महिला एकत्रित आलेलो नसतो। परंतु गटाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी भेटणार आहे त्याच उद्देशाने आपण एकत्रित आलेलो आहोत ना, म्हणजे जिथे काहीतरी आपला फायदा होऊ शकतो अशा ठिकाणी तुम्ही आल्यात। तर गटाच्या माध्यमातून नेमका फायदा काय हे आपल्याला समजून घ्यायचंय। तर गटाच्या माध्यमातून आपल्याला गरीब कुटुंबांचा विकास करायचा, दारिद्र्यरेषेतून महिलांना बाहेर काढायचं, दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर काढायचं, त्याचबरोबर गरिबीतून बाहेर पडण्याची प्रत्येकाची तीव्र इच्छा असते अलग अलग क्षमते, परंतु त्या गरिबीतून बाहेर निघण्यासाठी त्याला योग्य मार्ग भेटत नाही। तर या गटाच्या माध्यमातून ते आपण एक पाऊलवाट त्यांना म्हणजे निर्माण करून दिले। तर याच्या माध्यमातून शासनाकडून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं फंडिंग भेटत असतं आणि फंडिंगच्या माध्यमावरती आपण एका गरीब कुटुंबाचा विकास कसा साधायचा यासाठी आम्ही तालुका स्तरावरून तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, CRP आपल्याला मार्गदर्शन करत असता। त्यासाठी आता तुम्ही जे काही गट बनवलेले आहेत अलग अलग क्षामध्ये, इकडे लक्ष द्या, आता बोलू नका आपसात, जे काही आपण गट बनवलेले आहेत या गटांच्या आपल्याला शासनाने अभियानाचं नाव उमेदच काय ठेवलं असेल की प्रत्येक महिलेमध्ये जिद्द, चिकाटी आणि धैर्य असतं, धैर्याच्या या उमेदच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही उद्योग व्यवसायासाठी पात्र असते। प्रत्येक महिलेमध्ये अशी काही एक जिज्ञासा, अशी काही एक वृत्ती असते की ती स्वतः विकसित करू शकते। जसं की आपल्या गावामध्ये आपण 1 ते 2 महिन्यानंतर एक अशी मीटिंग लावणार, त्या मीटिंगच्या माध्यमातून काही ट्रेनर लोक असेल, जसं की आता मला एक आपले गावातील प्रेस रिपोर्टर सरांनी सांगितलं की सिल्लोड तालुक्यामध्ये एक ट्रेनर असे उपलब्ध आहे की ते ज्वेलरीविषयी मार्गदर्शन करतात, त्याच्यानंतर ते स्वतः आपले कापड पिशवी कसे बनवायच्या, त्यानंतर छोटे काही घरगुती उद्योग असेल, लोणचं कसं बनवतात, त्यानंतर पण आपल्याकडे पण असे भरपूर काही व्यवसाय आहेत की ते मशरूम शेती कशी केली जाते, रेशीमची शेती कशी केली जाते, त्यांच्याकडे शेती व्यवसाय असेल, ते काही महिला किराणा दुकान चालवू शकतात गटाच्या माध्यमातून, बाकीच्या महिला तिथून किराणा घेतल्यानंतर काय होईल की त्या महिला पण त्यांना 1 रुपये नखायने ती त्यांना देऊ शकतात आणि बाकीच्या महिलांना तो पण नफा मिळू शकतो, इतर दुकानदारापेक्षा इथं त्यांना स्वस्तात मिळेल। दुसरी गोष्ट, काही महिला अशा असतील की त्यांनी स्वतःचा एक आपलं चप्पलचा व्यवसाय, बूट चप्पलचा व्यवसाय चालू करायचा, काही महिलांसंदर्भात जे आपलं सौंदर्यप्रसाधन असतं, कटलरी व्यवसाय म्हणतो आपण, ते चालू केल्यानंतर काय होईल की आपल्या गावातील पैसा गावातच राहायला पाहिजे, जेणेकरून आपण अगोदर इतिहासामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे वस्तू विनिमय पद्धत होती, बरोबर, वस्तू विनिमय म्हणजे काय, एक वस्तू घ्यायची दुसरी वस्तू त्यांना परत द्यायची। आज आपल्या खेड्यातसुद्धा आहे पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, आपल्याकडे जर कोणी सुतार असेल, लोहार असेल किंवा जे 12 बुलेतदार आपण म्हणतो जे गावाशी संबंधित काम करतात, कुंभार असेल, बेलदार असेल, जे लोक आपल्याला काम करून देतात त्या मोबदल्यामध्ये आपल्याला त्यांना धान्य द्यावं लागतं, धान्य म्हणा किंवा दुसरी काही वस्तू द्यावं लागते, म्हणजे याला म्हणतात वस्तू विनिमय पद्धत। तीच पद्धत आपल्याला गटाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहामध्ये राबवायची, कशी राबवणार,
की एका गटाने त्या वस्तूचे उत्पादन करायचं, बाकी महिलांनी ते उत्पादन विकत घ्यायचं, जेणेकरून तुमचा गावातील पैसा गावातच राहील आणि आपल्या स्वयंसाधा समाजाची भरभाटी होईल. तर म्हणजे भरपूर काही असं आपण गटाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बरेच आपल्या गावामध्ये असे काही तरुण असेल, बेरोजगार तरुण असेल, पंडित दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत त्या मुलांना आपण ट्रेनिंगला पाठवू शकतो. म्हणजे काय होतं की बचत गटामध्ये फक्त महिलेचा विचार हा सर्वांगीण केंद्रस्थानी असल्यामुळे पण त्या तिच्या घरात बाकीचे जे सदस्य लोक आहेत त्यांचा पण विचार इथं केलेला असतो शासनाने. शासनाच्या जवळजवळ ज्या काही योजना असेल महिला संदर्भात त्या योजना आम्ही सर्व प्रोव्हाइड करण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन तत्पर असतं. त्यानंतर आपल्या ग्रामविकास खात्याचे जे आपल्या मंत्री पंकजताई मुंडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी जे काही आपलं दिल्लीला जे युनिट असतं NIU ते युनिटच्या माध्यमातून महिलेसाठी काही अजून नवीन योजना तयार करता येईल का, त्यासाठी वर्धनी राऊंडच्या माध्यमातून प्रत्येक घराचा सर्वे केला जातो. सर्वे केला म्हणजे काय की तुमची माहिती उघड होते का नाही, ही माहिती याच्यासाठी घेतली जाते की जेणेकरून भविष्यात पारदीय गावातील ह्या गटांसाठी या गटातील महिलेसाठी किंवा महिलेच्या घरच्यांसाठी आपल्याला काही शासनाच्या नवीन योजना देता येतील का, यांच्यासाठी नवीन काही करता येईल का, यासाठी तो सर्वे असतो. सर्वेच्या माध्यमातून तुमच्यासाठी म्हणजे शासनाला सोयीस्कर होतं की भविष्यात या गावासाठी कोणत्या योजना राबवल्या जातील किंवा या महिलांना कोणत्या कोणत्या योजना दिल्या जातील. काही तुमच्या गावामध्ये काही महिला गटामध्ये सदस्य असतील, अध्यक्ष सचिव 10 सदस्य आपण धरू, म्हणजे कमीत कमी 10 जास्त असं 13 सदस्याचा आपला गट असतो. तर 10 सदस्यामध्ये काय आहे की आपल्या 2-3 महिला शिकलेल्या असतात आणि बाकी महिला आपल्या अशिक्षित असतात, बरोबर ना. मग काय होतं आपण ज्यावेळेस बँकेत लोन घ्यायला जातो त्यावेळेस बरेच काही आपल्या अंगावरती साडी चांगली असते, सगळे काही गाडी वगैरे व्यवस्थित असते आणि ज्यावेळेस सही सांगितलं त्यावेळेस ताई म्हणते माझं अंग आहे. म्हणजे काय होतं की तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं, बरोबर. मग आपण काय करायचं, प्रत्येकाला देश सेवा करायची असेल. देश सेवा म्हणजे नेमकं काय की तुम्हाला दिलेलं प्रामाणिक काम, कोणतंही काम तुम्ही करा ते जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तीच तुमची देश सेवा झाली. येतं आहे लक्षात, म्हणजे तीच तुमची देश सेवा झाली. प्रत्यक्षात तुम्ही आता बंदूक घेऊन सीमेवर जाऊन बंदुकीने गोळ्या मारले देश सेवा झाली का, नाही. ते सैनिकाला जमतं, त्यांनी भरती झाले, त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं, त्यांनी ते करू शकतात. पण तुम्हाला जर खरोखर देश सेवा करायचं असेल तर गटाच्या माध्यमातून स्वयंसाधा समाजाच्या माध्यमातून आपल्याकडे आपल्या समाजामध्ये ज्या काही निरक्षर महिला असतील त्यांना जर तुम्ही साक्षर केलं तर तुम्ही ती तुमची देश सेवा समजा असं मी बोलतो. म्हणजे काय होईल की तुम्ही या माध्यमातून तुमची देश सेवा तुम्ही करू शकता. तसेच आपण बऱ्याच माध्यमातून बऱ्याच गटांना आपण सरच्या माध्यमातून जे काही त्यांचं उत्पादन असेल त्यांना ते आपण उत्पादनासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं जातं. जसं की जळगाव जिल्हा स्तरावरती मुक्ताई सरस असतं, तालुका स्तरावरती भुसावळला बहिणाबाई सरस असतं आणि राज्यस्तरीयसाठी महालक्ष्मी सरस असतं. जवळजवळ 15 दिवस सरस चालतं. सरस म्हणजे काय की एक प्रकारची जत्रा, जसं आपल्या गावामध्ये उरुस असेल, यात्रा असेल, जत्रा असेल, या पद्धतीत तिथं सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील जे काही स्वयंसेवक समूह असेल त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे काही आपलं स्वतःचं प्रोडक्शन उत्पादन बनवलं असतं ते उत्पादन तिथं तयार केलेलं असतं, ते उत्पादन तिथं मांडणी केली जाते. म्हणजे काय की जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांच्या, ग्रामीण भागातील ज्या महिला आहे त्यांच्या जे काही उत्पादन वस्तू असतात ते उत्पादन वस्तू शहरी भागातील लोकांना सहज उपलब्ध आहे आणि 2 पैसे आपल्या गटांना पण मिळावे हा त्यामागचा माध्यम असतो. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस त्या महिला तिथं आपण शहरी भागात विकास विकण्यासाठी जातो त्यावेळेस त्याला कुठं गावामध्ये फिरावं लागतं का, नाही. एक असं एकार्ध काही असं पटांगण असेल किंवा मैदान असेल, शासकीय मैदान त्यांना विनामूल्य उपलब्ध करून केलं जातं आणि शहरी भागातील पण तसं एक सूचना दिली जाते. आजकाल काय आलं की धावपळीचं जग असल्यामुळे पती पत्नी दोघंही सर्व्हिस असल्यामुळे घरातील जे काही सामान असतं, काही वस्तू असतं ते इकत घ्यायला किंवा त्यांना बनवायला वेळ नसतो. जसं की कुरडाया, पापड असेल, वडे असेल, जे काही आपल्या घरगुती लागणाऱ्या वस्तू असेल, मग काय करता की आता ह्या माध्यमातून बचत गटाच्या स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून त्या महिला आपल्या उद्योग व्यवसायातून ते पापड उद्योग, कुरडाया वगैरे, शेवाळे असेल ते उद्योग तयार करतात, म्हणजे वस्तू तयार करतात आणि सरच्या माध्यमातून एकवीसाठी ठेवतात. आता जवळजवळ आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये 991 गट तयार झाले, स्वयंसहाय्यता समूह तयार झाले. 991 पैकी जवळजवळ आपण 30-40 समूह स्वतःच्या पायावरती उभे, स्वतःचा उद्योग स्वतः तयार करतात, म्हणजे शासनाचा अनुदानाची त्यांना गरज नाही. आपल्याकडे कसं आहे की आपल्याला पहिले बँकाकडनं कर्ज घ्यायचं नंतर आपण व्यवसाय चालू करू. पण काही गट असे आहे की स्वतःचा व्यवसाय स्वतः चालू करतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहिले. म्हणजे काय याला म्हणतात स्वतःची आत्मविश्वासाची धम्म जर ती प्रत्येक महिलेमध्ये असते. सगळ्या महिला ह्या काटकसरीने जीवन जगतात. आपण मजुरी वर्गातील महिला आहे, सर्व महिलांचा विषय अगोदर पुरुषांचे पण गट होते, पुरुषांचे गट का घेतले नाही, महिलेचेच का गट घेतले, इथं जर तुम्ही विचार केला तर महिलांना या भरची जाण असते. पण काही घरांमध्ये असं पण असतं की काही घरांमध्ये फक्त पुरुष मंडळी करते असतात, काही घरांमध्ये महिला करते असतात. पण ज्या घरी पुरुष मंडळी करते असते त्या घरी काही महिलेचं विचार काही त्यामध्ये घेतलं जात नाही किंवा काही सदस्यांना समान न्याय मिळेल हा विषय नसतो. पण ज्या घरात महिला कर्तव्यगार असते त्या घरामध्ये सर्वांगीण त्या घराचा विकास झालेला असतो. म्हणजे काय होतं की आपल्याकडे पुरातन काळापासून जर बघितलं आपण सावित्रीबाई फुले असेल, झाशीची राणी असेल, त्याच्यानंतर आता आपले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असेल, म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात महिलांना संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं तयार केलं.
आपण शौचालयाचा वापर करत नसल्यामुळे काय होतं की छोटे छोटे आजार आपल्या घरांमध्ये उद्भवतात. हे समजा टायफॉइड असेल, मलेरिया असेल, हे जे आजार कशामुळे होतात? फक्त अस्वच्छतेमुळे. आपण शौचालयाला बाहेर गेल्यावरती फक्त आपण येतो आणि हात धुतो, अलग लक्षामध्ये हात धुतल्यानंतर तसे स्वयंपाकाला लागतो, परंतु आपलं अंग धुतो का, म्हणजे आंघोळ करतो का आपण? नाही. आपल्या अंगावरती असंख्य कीटाणू बसून ते घरामध्ये येतात आणि ते आपण स्वयंपाक करत असताना त्या स्वयंपाकावरती बसतात. त्याच्यानंतर आपण घरामध्ये वावरत असताना घरामध्ये फिरतात, म्हणजे काय होतं की तुमच्या घरामध्ये आजारांचं थैमान हळूहळू सुरुवात होतं. आणि आपला पैसा, जास्तीचा पैसा आपण जे काही कमवतो महिन्याला, समजा तुम्ही 4,000 कमवत असाल, 5,000 कमवत असाल, आणि त्याच्यापैकी तुम्ही 1,500-2,000 रुपये जर दवाखान्यामध्ये भरत असाल, तर कुटुंबाचा विकास होईल का? कुटुंबाचा विकास होऊ शकत नाही. जर आपल्याला कुटुंबाचा विकास करायचा असेल तर सुरुवातीला आरोग्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षणाला, आता शिक्षण महत्त्वाचं आहे. आता तुम्ही इथे बसलेल्या सर्वांच्या काही महिला तुम्ही शिकलेल्या नाहीत, कोणी शिकलेलं असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन महिला इथे नसतील, परंतु आपण शिकलेलो नाही म्हणून आपल्याला आपल्या मुलांना शिक्षित करायचं आहे. गट जरी तुमच्याकडे मुलाचे पैसे भरण्यासाठी पैसा नसेल, तर तुम्ही गटातून पैसा घेऊन त्या मुलाची फीज भरू शकतात. म्हणजे गटामध्ये प्राधान्य राहील की बाबा एखाद्या महिलेचा मुलगा शिकत असेल तर त्याला शिकवण्यासाठी तो गट प्रोत्साहन करेल त्या महिलेला, त्या ताईला आपल्या. आणि त्याचबरोबर त्या मुलाला शिकून रोजगारसुद्धा नसेल तर गटाच्या माध्यमातून त्या मुलाला रोजगार देण्यासुद्धा काम केलं जातं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.